मकर संक्रांतीचं बॅटर देखील आले आहेत खेळाडू देखील माहिती आले आहेत पंचांची फक्त प्रतीक्षा आहे आणि पंच रतन मानेरकर देखील जात आहेत त्यांचं देखील आपण या शेवटच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करूया एस पी पॅनलचे आमचे पंच आणि याचं खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देईल स्पर्धा यशस्वीरित्या पार करताना आपण तर निलेश जाधव असतील आपण निवालीपाडा किशोर मडवी असतील काकडवाल निलेश जाधव आपण येतो निवालीपाडा मुकेश भंडारी आपण पाहतो चिंचिवली सतीश भंडारी आपण पाहतो चिंचिवली आणि अभि नितेश, नितेश। आणि आपण पाहतो अविनाश म्हात्रे खरड खऱ्या अर्थाने यांना धन्यवाद देऊ आणि त्यांना सर्वात अजून जर कोणाची साथ लाभली असेल ना तर तेजसची तेजसला देखील आपण धन्यवाद देऊ एस पी पॅनलच्या संपूर्ण पंचांना धन्यवाद देऊ नाही नक्कीच मी एक गोष्ट अजून सांगेल की स्पर्धा कोणती जे असेल ना तर निलेश जाधव बऱ्याच जणांच्या तुम्हाला आधी नकार येतो पण नंतर ती जशाची स्पर्धा येते ना तसं त्यांचा त्यांचा होकार येत जातो आता बघा मी मगाशीच म्हणतो तुम्हाला की पुढच्या वर्षी तुम्हालाच खेळू कॉल करते निलेश प स्पर्धा कधी ठेवाल एम पी एल आणि मला वाटतं कदाचित तुम्हाला दिवाळीनंतर ती स्पर्धा ठेवावी देखील लागेल तर जाऊया मैदानाच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर तो पहिले शर्ट घेऊन विश्वास येतोय विथ कॅप गोलंदाजी मार्कवर सायकला राकेशला आपण पहिला चेंडू बागपटा जाऊन कटकारच होता यावेळेला पाठलाग केलं तर चेंडूचा डॉट चेंडूची समाप्ती होते अरे एम पी आज ना बऱ्याच खेळाडूंना दिलं आपण तर बरेचसे खेळाडू आता मी देखील पाहिले इम्प्रेसिव्ह कामगिरी केली उज्ज्वल जबरदस्त गोलंदाजी केली अच्छा दिवसात ना खूप इम्प्रेस केलं आम्हाला आणि याच विभागातील आपण गुणलेखक अजय जाधव त्यांनी देखील खूप चांगलं इम्प्रेस केले त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ विश्वास पण त्या गोलिंदाजी राकेश राईट आम राऊन मारक होतो होतोय आ चेंडू उंच गेलाय लांबी प्राप्त होते का मिड विकेटला क्षेत्र त्याच्या डोक्यावरना चेंडू फ्लाय होतोय षटकार संघ जिंकेल तर आपण सुपर सिक्स मध्ये मोबाईल आपण कनेक्टिंग केला जातोय समालोचक कक्ष धन्यवाद तेजस एक वेगळा उपक्रम गोलिंदाजी गोलंदाजी मार्कवर विश्वास राईट आर्म राऊंड राकेश हा चेंडू हुक केला यावेळेला फटका फसलाय झेलची शक्यता आहे हर्षद परे पाठला करत आहे जोपर्यंत चेंडू डीप स्क्वेअर लागला फीड होईल दोन दबा कंप्लीट केले जात आहेत तीन ने धावसंख्या वाढते धावसंख्या दाखवू का ते नऊ खरे करो या मरोची स्थिती मारा किंवा मरा आता अशाच प्रकारची स्प आपण बेतर स्थिती येऊन ठेपली निलेश जाधव जे संघ हरले त्याला तीनशे पासष्ट दिवस वाट पाहावी लागणार आहे जे संघ सुपर सिक्स मध्ये गेले आहेत जर ते उद्या पराभूत झाले त्यांना पुन्हा एकदा तीनशे पासष्ट दिवस वाट पाहावी लागणार आहे जबरदस्त एम पी एल स्पर्धा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद बघा एक ट्रॅक्टरवाला देखील ट्रॅक्टर थांबून मॅच पाहतोय क्रिकेटचा शॉकिंग आहे पुढे त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता विश्वास ट्राय संकेतला आपण पाहू शकता चेंडू या वेळेला ड्राईव्ह करायचा होता फुल इंडिया वाईड वर करता चेंडू फेकला होता डॉट चेंडूची समाप्त चांगली गोलंदाजी बघायला मिळते सुरुवात चांगली केली दोन्ही संघाच्या माध्यमातून विश्वास देखील चांगली गोलंदाजी करतो एक षटकार आलाय पण त्यानंतर देखील त्याने मोठे फटके मारू दिले नाहीये पण ते विश्वास गोलंदाजी मार्कवर वेदांत आपण पाहू शकता आ विपक्षेंडू या वेळेला आपण त्या छेडछाणी केल्या वाईट चेंडूची ચેતન ડોનેને ચૂક કેલ્યા બાટર બાદ मॅच आपण पाहतोय कव्या इलेवन यूथ इंटरप्राइजेस विपक्ष आपण म्हटलं तर वेदांत कंट्रक्शनमध्ये नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता मुकेश येतोय अच्छा दिवसातील अंतिम मॅच मान्यवर देखील भरपूर प्रमाणात आपण बॅट फिल्डर त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो आहे मुकेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे बघा जे जंग संघ सुपर सिक्समध्ये गेले आहेत त्यांनी ड्रॉ देखील केले जाणार आहेत गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता विश्वास राऊंड कडे चेंडू कटकेला या बेला कॅचेस विन मॅचेस पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ छोडो कॅच हरव मॅच एक ने धाऊ संख्या वाढते धाव संख्या दहा फॉल आपण पाहू शकता या बेला स्क्वेअर कटचा लाजेबाब फटका वेगवान फटका होता दावा दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता प्रथम बॅटिंग करताना कव्या विलियन युग एंटरप्राइजेस आपण पाहू शकता उसाटने संघ प्रथम बॅटिंग करतोय त्यांच्या अगेन्स्ट वेदांत आपण पाहू शकता वेदांत कंट्रक्शन वेदांत कंट्रक्शन आपण पाहू शकता यावेळेला वेदांग दक्षता नांदिली कोलिवढा पहिल्या शटक संपलंय धावा झाले धावपलकातीत दहा कव्य युग एंटरप्राइजेस उसाटणे संघ गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता संघ नाही घेतोय सागरला आपण पाहू शकता सागर सॅगी या नावाने प्रसिद्ध आहे प्रेक्षक आता आपण तर सामना एन्जॉय करतायत आमच्या डाव्या बाजूला देखील युवराज सिंग स्टँड मध्ये सचिन तेंडुलकर स्टँड आपण पाहू शकता विराट कोहली स्टँड आपण पाहू शकता महेंद्रसिंग धोनी स्टँड आपण पाहू शकता विराट कोहली स्टँड आपण पाहू शकता पा। आणि पा आमच्या उजव्या बा डाव्या बाजूला उजव्या बाजूला स्टँड बघितलं तर चांगला चेंडू होता फ्रंट फ्रंटपुटर आले होते चेंडू फक्त गती कमी करून टाकला होता सरळ चेंडू निघून देतो त्याच्याकडे चांगली सुरुवात करतोय सांगत मुकेशला इथून चांगली बॅटिंग करायला राकेशला आणि मुकेशला दोन चांगले बॅटर आहेत पुणे गोलंदा मार्कवर सागर हायवे तिकडे ओवृतीकडे दृष्ट टाकला मुकेश ऑन साईडला शॉर्ट पाहिले एक शेतलाय ले ले। चेंडू ड्रायव्ह करायचा बॉटामला चेंडू लागलाय हवाची संधी होती थोडस वेळ घेतोय त्यांनी लवकर जाणं फार गरजेचं त्यांनी तर संख्या अकरा चांगली गोलंदाजी बघायला मिळते या संघाच्या माध्यमातून कंट्रक्ष नांदिली कुल्युवाडा आपण बोलले तर रामदास दादा ढोणे यांचा संघ रामदास दादा आज मला वाटतं कदाचित वेळ नसल मिळाला त्यामध्ये आले नाहीयेत विलास ढोणे देखील आपण व्यासपीठ त्यांचा देखील हार्दिक हा चेंडू ऑन साइडला वळवलाय गॅप पण चेंडू वेगाने चाललाय लाँगलेगच्या दिशेने दोन दोन क्षेत्रक्षक पाटला करतायत अडवणत यश मिळवलं यावेळेला चांगलं क्षेत्रक्षण खूप चांगलं क्षेत्रक्षण टाळून जरा क्षेत्रक्षण आवडला असेल तर जबरदस्त क्षेत्रक्षण हे यश मी तर म्हणेल खऱ्या अर्थाने एम पी एलचं जे धावले नसतील त्यांना धावायला लावतो एम पी एल निलेश कारण की आज कधी सीमेरश्वर क्षेत्रक्षण करणार थटिया सर्कलमध्ये तर शॉर्ट फाईन एक शॉर्ट तडमॅन असं क्षेत्रक्षण आहे इथे तुम्हाला सातत्याने धावावं लागतं चेंडू आलं तर चौदा धावा आपण पाहू शकता साखर पुण्यात गोलंदाजच्या मार्कवर स्ट्राय केला आपण पाहू शकता वेळेला चिंडू, ला तो या पंचा चिंडू हा चेंडू साईडला वळवायचं होतं यावेळेला पंच सांगतायत की चेंडू हा आपण होता इस्टा सोडून जाणार होता लेग बायच्या स्वरूपात एक दहा मिनिटे दहा संख्या फलक आपण पाहू शकता यावेळेला पंधरा धाबा आपण पाहू शकता आपण पाहू शकता राकेश राकेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे सागर गोलंदाजी मार्कवर पिटू मधले षटक होतोय अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी गोलंदाजी गोलिंदाच्या शकला राकेश हा चेंडू हुक केला यावेळेला टायमिंग चांगलं होत वन बाळून चेंडू चाललाय सीमारच्या पार चौकार एक स्पर्धेचा आपण बोल तर तिसरा दिवस उद्या मेगा फायनल उद्या शेवटचा दिवस कोणता संघ चॅम्पियनशिप पटकवणार असंख्य प्रश्न आहेत सुपर सिक्स मध्ये आतापर्यंत संघ आपण पहिले तर आणि कोणता खेळाडू निलेश जाधव या बाईक वरती बसून जाणार दोन हजार तेवीस मधला लिंकच्या माध्यमातून हा चेंडू स्टेअर केलाय चांगलं क्षेत्रक्षण क्षेत्रक्षण आवडला सळा होऊन जाता जबरदस्त शेत्रश कारण मगाशीत मी सांगितले शॉर्ट थर्मॅन शॉर्ट फाइन लेग असा पोझिशन आहे ना इथे तुम्हाला सातत्याने आपण नजर ठेवावी लागते चेंडूवरती दोन षटकाच्या समाती तर धावसंख्या फलक कधी खरं आपण बोलत तर वीस दबा नाही मेहनत करावीत लागणार लिंक जिंकायचं असेल ना तर निलेश क्रिकेटमध्ये ना आम्ही नेहमी सांगतो क्रिकेट नाही बच्चों का जिसमें पसीना है अच्छ अच्छ का तुम्हाला घाम गाळल्याशिवाय काहीच मिळणार नाही आज केतन म्हात्रे तेवीस बाईक चार फोर व्हीलर उगरचत ना मिळाल्या मागची मेहनत त्याचा मागचा सराव जीत भोईर एकोणीस बाईक आपण बोल तर एक फोर व्हीलर त्याच्या मागची मेहनत नाही जीतकडे पण एकोणीस बाईक आहेत जीतने सांगितलं बाळू बाईक ठेवू तरी किती मी आत्ताच ती बाईक मिळाली आपण चिजपाड्याच्या मैदानावर त्यांच्या मित्राला त्यांनी लगेच सांगितलं ही तुला मी आपण सुपूर्त करतो बाईक कारण का तिला एक गिराक देखील झाला पण ते म्हणलं नाही माझ्या मित्राला मी शब्द दिलाय मला त्याला बाईक द्यायचे हो रुपया दिला तरी सकाळी सांगतो तुला दिला होता एक रुपया इतर गाडी दिली भुगे आपण बघितलं योगेश म्हात्रेला देखील तीन बाईक एक, एक फोर व्हीलर चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही जर बाहेर क्रिकेट खेळायला गेलो ना तर तुमच्या नावाची आपआप चर्चा होते निलेश आ चेंडू खूप वेगवान चेंडू होता खूप चांगला चेंडू होता वेगवान चेंडू होता या वेळेला एक दहा ते कम्प्लीट केले तर के दहा संख्या दहा फालक्या आपण पाहू शकता तर जीत आणि केतनकडे जर बाईक बघितल्या तर त्रेचाळीस बाईक आहेत बेचाळीस बेचाळीस बाईक आहेत तेवीस आणि एकोणीस आणि इतर आपण अविनाश लाईक मिळाली मोतीरमला बाईक मिळालेली आणि आता देखील आज आपण तो, तो संघ खेळतो मकर संग्रह चषक मध्ये उद्या तो संघ खेळताना दिसेल कारण जबरदस्त कामगिरी केलं केतननी गोलंदाजी मार्गवर आपण पाहू उज्ज्वल फुलटा चेंडू ऑन साइडला फ्लॉक्सिपचा लाट जेव्हा फटका चेंडू चालला डिप्स क्युअरच्या बाहेर षटकार सत्तावीस धावा अजून एक आमचे चांगले गुण लेखक आपण पाहू शकता जय जाधव नेवाली पाडा म्हणजे अजय तुमच्यामध्ये पण मला वाटतं कॉम्पिटिशन होईल नाही चांगलं काम करतो त्याचं नाव घेणं निलेश फार गरजेचं आहे लिंक है ना याच्यामध्ये जेवढे तुम्हाला सहकार्य मिळतील ते फार महत्वाचे असतात उज्ज्वल गोलंदाजी मार्कवर या आधीच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली राईट ओवर तिकडे माराक होतोय आता ऑन साईडला पूल केलाय पॅराक बघायला मिळालाय षटकार मुके जबरदस्त बॅटिंग करतोय दोन षटकार आल्यात आत्मविश्वास देऊन जाणारी त्याला षटकार आहेत षटकारेत धवाजर येत वेगाने वाढतायत उज्ज्वल काय क्रिकेट बघा ज्या गोलंदाजाने सहा गडी बाद केलं तो गोलंदाज आता इथे थोडासा महागड ठरतोय आक्रमण करतोय मुकेश त्याच्यावरती उज्ज्वल राईट मारा करतोय चेंडू केलाय के चेंडू वेगाने चाललाय कवार रिजन मधनं डीप मधन क्षेत्र चेंडू ला फेक फेकी करतोय दोन धावा इथून कम्प्लीट केले तर धाव संख्या दहाव ते आपण पाहू शकता यावेळेला पस्तीस संगनायक संकेतनी सांगितले होते की आम्हाला इथून चांगली धावसंख्या उभा राहायची अजूनही बघितले संकेत बली भोईर बाकी आहे भूम भुम बली भोईर पैसाच कशा प्रकारे बॅटिंग करतोय तेवढाच ताकदीचा संघ त्याच्या समोर वेद आणि कंस्ट्रक्शन नंदिली कोलीवडा हा चेंडू याचा चेंडू वळवलाय चेंडूला बॅकवर्ड चाललाय चेंडू डिपे तसे चेंडूला उचलतो है, फेकी करतोय दोन धावा कम्प्लीट केला गुड रनिंग चांगलं क्रिकेट बघायला बॅटिंग करतोय बघा डोकं शांत ठेवून बॅटिंग करतोय जसे चेंडू त्याच्यावर प्रहार करतोय कोणत्या प्रकारची घाई करत नाही जोखीम उचलत नाहीये त्याला माहिती आता मोका आलाय त्या मोक्यावरती आपण ठोका मारायचंय आणि मुकेच्या शनी धावा केल्या तर फार उपयुक्त ठरतील आपल्या संघासाठी दाऊ संख्या सदोतीस षटक प्रगतीपथावर तिसर एक चेंडू अजूनही बाकी आहे उज्ज्वल गोलंदाजी मार्कवाशी ऐकला मुकेश हा चेंडू चांगला होता दाऊंडी ग्राउंडच्या मध्ये कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय क्षेत्रक्षण होतं एकने ने धावसंख्या वाढते धाव संख्या धावपल कधी तीन षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता यावेळेला बारा पूर्णांक सासष्टच्या सास अडोतीस धावा या षटकात उज्वलच्या धावाला तब्बल आपण बघले तर थोडसं मागळे षटक राहिले धावाला तब्बल आपण बघले तर अठरा धावांच्या षटकाला डीजे देखील धन्यवाद येईल कारण ड्रेस कोड देखील मला वाटतं लिहिलेश त्यांनीच दिला आहे पूर्ण ड्रेसकोड दिला आहे त्यांनी त्याबद्दल धन्यवाद कारण महेश गायकवाड साहेब असे आहेत ना एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे मला आजही तो किस्सा आठवतो आम्ही तर एकदा मी नितीन काळात समालोचन करून येत होतो मला वाटतं आम्ही उल्हासनगर विभागातून जात होतो आणि तिथून गणेश आम्ही येताना त्यांनी आम्हाला पाहिलं आम्हाला लगेच मुलांना सांगितलं त्यांना बोलवा थंडा दिला ऑफिसमध्ये जाऊन आणि एक खेळाडू आला होता त्याच्याकडे बॅट घ्यायला पैसे नव्हते दादानी सोळा हजार रुपये काढून त्याला सांगितलं की तुला पाहिजे ती बॅट घेऊ शकतो सीजनची म्हणजे एवढं क्रिकेटवरती प्रेम आहे महेश दादा आहेत ना कधी कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना बोलवा ते येणारच सहकार्य करणारच आणि क्रिकेटवरती अतोनच प्रेम नाही लीग होण्यामागे ना प्रत्येक खंबीरपणे नेतृत्व पाहिजे तर तुम्ही लीग करू शकता गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला गोलंदाज चेंडू वेळेला बॅटच्या बॉटमला चेंडू लागलाय आणि चेंडू वेगाने चाललाय वेळेला आपण बोल तर फाईन लेक मार पार चौकार लेग बाय हे असं वाटलं की बॉटमला चेंडू लागून गेलाय ना बेचाळीस दवा गुड डिसिजन प्रसाद शास्त्र बुद्धे आम्हाला वाटलं बॅटला चेंडू लागलाय गोलंदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो भूषण लेफ्टर आहे हा चेंडू स्वीप केला या बेला चेंडू वेगाने लेट सी पार धावा येतात आता धावा आले धाव फल करते पंचेचाळीस काय बॅटिंग करतोय भूषण जबरदस्त बॅटिंग करतोय मुकेश मुकेश जबरदस्त बॅटिंग करतोय सत्तावीस धावांची खेळी करतोय पुरातीम कामगिरी करतोय कल भूषण पुण्याचा स्विच इट आपण आता अडव्या बॅटने खेळला या पेला चेंडू चाललाय डीपद क्षेत्रशक येतोय दोन धवा कम्प्लीट केल्यात आहेत गुड रनिंग द विकेट दहा संख्या दहा फलक आपण पाहू शकता या बेला अठ्ठेचाळीस चौथ शतक प्रगती पथावर आहे आता मात्र मोठ्या धावसंख्येला कुठेतरी गवसनी घालावे लागणार आहे वेदान कंट्रक्शनला इथून अजूनही विकेट जर मिळालं ना ही भागीदारी चांगली झाली राकेश आणि आपण येतो मुकेश मध्ये ती भागीदारी तोडणं फार गरजेचं आहे अठ्ठेचाळीस अट... धावांची भागीदारी आपल्याला बघायला मिळते जबरदस्त बॅटिंग कुठेतरी ना आव्हान टिकवणारी पार्टनरशिप निलेश निलेश जाधव हो देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत एक चांगले क्रिकेटर नेवाली पाड्याचे त्यांचा संघ देखील सुपर सिक्स मध्ये पोचला कालच्या दिवसात एम जी टायगर संघ म्हणजे महेश दादाचा संघ मुकेश स्ट्राइक अँड गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता राऊंड मार्ग होता भूषण हा चेंडू खूप चांगला होता खूप चांगला चेंडू होता बॅटरमॅन चेंडू फेकला होता दवसंख्या दहा पण कधी आपण पाहू शकता या पन्नास राहून राऊंद मारा करतोय पुढे गोलंदाजी मार कर भूषण स्ट्राईकला राकेशला आपण पाहू शकता राकेशची भूमिका ना आपण म्हटले तर संयमाची राहिले शांत डोक्याने तो सिंगल डबल काढतोय आणि मुकेशला स्ट्राईकला आणतोय चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू होता खूप चांगला वाईड यॉर्करचा वापर वापर या बेला खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते कम बॅक करणं गरजेचं होतं आणि ते केलं आता भूषणने धावा आहे धाव फुलकत एकोणपन्नास एक बॅटर बाद पहिलाच गडी शून्यावरती बाद झाला पण एकोणत पन्नास धावांची भागीदारी ना या दोन बॅटरने खूप चांगल्या प्रकारे आहे भूषण गोलंदाजी मार्कवर लिफ्टन राऊंड तिकडे मार्क होतो हा चेंडू स्टिअर केलाय चेंडू चालला या वेळेला पॉईंटच्या शतरशला बीड करून डिपंद शत्रशालाय दोन धावा होतात का पाहिजे इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता या बेला कबेल इलेवन युग इंटरप्राइजेस संघाचे एक्कावन्न धावा आणि एकावन्न धावांची भागीदारी झाली काय होऊन जाते दोन बॅटरसाठी जबरदस्त बॅटिंग या षटकात धावा आल्या आपण ते तेरा धाव एक पंधरा कि तेरा सांगा बाबा गुणलेखक जरा थोडस आपण कन्फ्युज होऊ नका तेरा धाव आल्यात काही हरकत नाहीये बघा काहीतरी मागणी केली जाते पाण्याची मागणी केली पाणी द्या ना मग पाणी द्या पाणी घेऊन जायचंय पाणी द्या बाबा मी तर म्हणजे पाणी प्रत्येकाला द्या द्याकाळी आपण बघितलं तर थंडी भरपूर वाजते पण आता जे आहेत त्यांना दमछाक होते पाण्याची मागणी केली काही हरकत नाही पाणी मिळेल वेळ भरपूर आहे वेळ जरी कमी तरी पाणी दिलं असतं शरीरात पाण्याची कमतरता होता कामा नाहीये घामा वाटे तुमच्या शरीरातून मी टिक्त पाणी निघतो म्हणजे घाम निघतो ना तवे शरीरात पाणी असणं फार गरजेचं आहे एकावन्न धावा अजूनही बारा छंडूंचा खेळ बाकी आहे आता पाहिजे किती धावांचा इथून टार्गेट सेट करताय दोन बॅटर आता काहीतरी मनामध्ये निश्चय केला असेल पाणी पिलंय की आता कुणाला आपण पाणी पाजायचं कोणत्या गोलंदाजावर आक्रमण करतात पाहायचंय इथून आता चौकार षटकारांची आतषबाजी करतात का पाहायचंय गोलंदाजी मार्कवर येतोय आपण पाहिजे पहिलं षटक ज्याने फेकलं होतं तो विश्वास येतोय दुसऱ्या स्पेलमध्ये मध्ये आमच्या समालोजन कक्षा एणकडून सायकेल आपण पाहू शकता मुकेश अ डाऊन डाऊनच्या माध्यमातून अन्ड्रॉयचा फटका खूप चांगला बघायला मिळतोय एकच धाव दहा फोलक आपण पाहू शकता बावन्न धावा राकेश पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय राकेशचा विचार केल्यानंतर राकेशने धावा कुठल्या तर आपल्या संघासाठी फक्त आणि फक्त गुण लेखक आम्हाला सांगतायत एकोणीस त्याच्या बॅडमधून देखील एक चौकार एक षटकार आलाय विश्वास राईट आम राऊंडकडं मारा करतोय स्ट्राईक राकेश चेंडू ज्या वेळेला ड्रायव्ह करायचं तर वेस्ट मिडल होत नाहीये एकदा कम्प्लीट केले होते चेंडू फिल्ड होईल केतन डोने काय करतो या वेळेला इथे विकेटची संधी होती विकेट घेणं फार गरजेचं विकेट मिळतो कसं ते महत्वाचं नाहीये ते जस विकेट घेणं फार गरजेचं आहे कारण चोपन्न धावांची भागीदारी ना ही तुम्हाला धोकादायक ठरू शकते काव्य इलेवन युग इंटरप्राइजेस संघ जबरदस्त कामगिरी करतोय चव्वेचाळीस आपण आता चोपन्न धावा था झाल्या आहेत चेंडू अरव्या बाटण्या खेळण्याचा प्रयत्न केलाय भरपूर वेळानंतर डॉट चेंडू जातोय यानंतर भोईर देखील येऊ शकत आहे जर इथे कुठे विकेट गेला तर भोईर येऊ शकतोय <laughs> बघा बारा खेळाडू आहे ना त्याला आत्मविश्वास बघा किती आहे नाही बरोबर आहे विकेट गेल्यानंतर कधी दुसरा विकेट देखील जाऊ शकतो तर जी बॅटर बॅटिंग करतात ना निलेश ते फार महत्वाची बॅटिंग करतात असं भरपूर वेळा आम्ही बघितलंय हा चेंडू यावेळेला फटका खूप चांगला आहे चांगला झेल पकडला जातो यावेळेला सागर येतोय आणि बॅटर बाद होतोय बघा <laughs> नवीन बॅटर कोण येतो पाहिजे आता बली भोईर चोपन्न धावांची भागीदारी तर तो तोडण्यात यश मिळलय गोलंदाज विश्वासला बली पाहिजे तर काय करतोय सर्वात जास्त बोली लागणारा बॅटर आपण आपण पाहू शकता ऐकॉन खेळूय का आहे आणि त्यांच्यामध्ये आपण विपक्ष संघामध्ये अमोल फराड तर बली पाहिजे आत्ता काहीतरी ना आयकॉन सारखीच पारी खेळावी लागणार निलेश महत्वपूर्ण मॅच आहे विश्वास गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतो विश्वास आतापर्यंत चेंडू फेकल्यात चार धावा दिल्यात फक्त तीन जबरदस्त गोलंदाजी विश्वास नाही ना विश्वासा लायक गोलंदाजी केली विथ कॅप गोलंदाजी करतोय बली क्षेत्रक्षण ऑन साइड ला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग वनला एक क्षेत्र तैनात आहे विश्वास फुलटॉल ऑफ केलाय शक्यता आहे क्षेत्रक्षण चांगलं क्षेत्रक्षण दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत धावा झालाय दहा फलकाती तक छप्पन्न दोन बॅटर बाद चांगली गोलंदाजी करतो विश्वास खूप चांगली गोलंदाजी करतो मोठे फटके मारू देत नाहीये विश्वास गोलंदाजी मार्कवर सायकेंड ला आपण पाहू शकता बलीला आपण पाहू शकता बली होईल काकणवाल चेंडू डॉट चेंडूची समाप्ती खूप चांगली गोलंदाजी केली विश्वासने या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण बोलित तर पाच धावा दिल्यात एक बॅटर बाद केला जर विश्वासची गोलंदाजी वाटल्या टाळ्या होऊन जाते असं वाटतं की निले आपण बोलित निले शिथून ऐंशी प्लस धावा होतील पण आता बघा छप्पन झाल्या आहेत अजूनही अजूनही आपण ऐंशी पाच जवळ धावसंख्या जाऊ शकते पण येणारं षटक जर चांगलं हाताळलं किंवा बलीने जर इथून आक्रमण केलं तर मात्र आपण सत्तर प्लस देखील धावा होऊ शकतात चला लवकर अंतिम षटक कोण घेऊन पाहिजे अंतिम षटक आता आपण बेतारा सागर येतोय संगनायक येतोय धन्यवाद देऊ आमच्या डी जे मास्टरला धन्यवाद देऊ आमच्या लाईट टेलिकास्टला धन्यवाद देऊ आमच्या मंडप डेकोरेशनला धन्यवाद देतो आमच्या गुणलेखकांना धन्यवाद देतो आमच्या पंचांना आणि धन्यवाद देतो खास करून निलेश जाधव आणि त्यांच्या सहकार्याना की त्यांनी आम्हाला या एम पी एलमध्ये दोन दिवस समालोचन करण्याची संधी दिली कारण का आमचा हा या स्पर्धेतील आता शेवटचा तन्ही आणि आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे निलेश जाधव तुमच्या संपूर्ण या स्पर्धेला आमच्याकडून देखील शुभेच्छा आहेत खरं येणाऱ्या काळामध्ये तुमची अजूनही स्पर्धा उंच शिखरा जाऊ या आम्ही एकवीराचरणी प्रार्थना करतो या, या मैदानाच्या दिशेने दौसंख्या दहा फलगर्दी आपण पाहू शकता ज्या आपल्याला अंतिम षटक घेऊन आलाय आहे सागर आणि स्ट्राईक येणार बॅटर आपण पाहू शकता मुकेश खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत आता या शेवटच्या षटकात किती धावा केले जात आहेत आणि किती धावांचं लक्षरतंय आहे वेदान कंट्रक्शन आपण येतं नांदिली कोलिवाडा संघासंघमोर हबे एंडकडून सागर हा चेंडू ज्या कार्पेट ड्राईव्ह क्रॅकिंग कबर ड्राईव्ह बघायला मिळालाय एक्स्ट्रा कबारला चेंडू वेगाने चाललाय डीपर्यंत शेत्रश आलाय चेंडूला फीड करतोय दोन धावा इथे आपल्याला बघायला मिळत आहेत दहा फलक आपण पाहू शकतो अठ्ठावन्न ऑफ ड्रायचा खूप चांगला फटका होता हा ते ऑन ड्राय हे तुमच्याकडे पदारी ते असले निलेश का तुम्ही ते सहज फटके खेळू शकता अन्यथा तुम्हाला हे चेंडू ना बीड करतील अठ्ठावन्न धावा दहा फलक ती लागल्या आहेत चेंडू बाकी पाच मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण सागर लेफ्टशॉट बघायला मिळाला या चेंडू चालला वेगाने फाइन लेग सीमार पार दमदार चौकार सेकंद आतमध्ये तुम्ही सोळा पंधरा झाले आणि त्यानंतर जरी घेतला ना काही क्षणात तरी मिळणार नाही तुम्हाला नाही अंपरला कॉल करणं फार गरजेचं ऑफिशियल आहेत ना अंपर तुम्ही त्यांना कॉल करा त्यांच्या मनात जर वाटलं बाबा नाही आता तुम्हाला जर खेळाडून घेतलं तर त्यांना ते देऊ शकतात तुम्हाला कमिटी काहीच करू शकत नाही निलेश नाही करू शकत काही की आपण बेटर आणखीन कोणी अजक करू शकत नाही काहीच चौसष्ट धावा धाव फुलकती सागर पण गोलंदाजी त्याची मार्क सायकल बॅटर येतोय आपण पाहू शकता ज्या वेळेला आलाय प्रतीक आला पाहिजे तर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय सागर राईट उर तिकडे मारतोय आज झेंडू बॅटर मध आपण एस टँड जातोय बॅटर बाद होतोय नोन स्ट्राईकला माशासारखा आता आहे पण त्याला स्ट्राईक येणार कधी आता इथून एका बॅटरने सिंगल घेतली तर स्ट्राईक मिळेल एका चौकार मारला तर बल पुन्हा एकदा बली नोन स्ट्राईकलाच राहील नवीन बॅटर येतो या वेळेला आपण पाहू शकता अमर येतोय अमर भंडारी उसाटणे एक चांगला बॅटर पण आज बघितलं तर आपण तब्बल सहाव्या क्रमांकावर आलाय गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला सागर दोन्ही उसाटने गावचे खेळाडू मैदानावर आपण पाहू शकता हा चेंडू लॉफ केलाय परिवर्तन केलाय बॅटर बाद बलीला पुन्हा एकदा ला नोस सायकल राहावं लागणार असं वाटत की निलेश जाधव सत्तर प्लस धावातील काय सुरुवात केली होती दमदार बॅटर पहिला बाद झाला पण नंतर ना राकेश आणि आपण तर मुकेशनी जबरदस्त बॅटिंग चोपन्न धावांची भागीदारी नवीन बॅटर येतो आपण तर जीवन अंतिम चेंडू या खेळाडूंना विनंती आपण थोडस ना आपण संभाषण करताना थोडस जरा लक्ष देऊन करा नाही कसं लिंक आहे प्रेक्षक झाली ना यामुळे ना पुढच्या वर्षी निलेश मला वाटतं बऱ्याचशा गावांना लिंक होतीलच आता झाले असते पण अजून जे उत्सुक नव्हते ते आता उत्सुक होतील की आपण सागर चेंडू डॉट चेंडूची समाप्ती धाव संख्या धाव फल आपण पाहू शकता या वेळेला चौसष्ट पासष्ट लक्ष्य लक्ष असणारे यावेळेला आपण सहा षटकामध्ये तर विचार केला तर बला पासष्ट धावा करायच्या सहा षटकामध्ये दहा पूर्णांक आपण बोलत ते सरसाने धावाक कराव्या लागणार आहेत दहा पूर्णांक तेतीसच्या सरसाने दहा भाग करायचे आहेत पैसा इथून मॅच कोण जिंकतोय आपण तर काव्या इलेव्हन युग एंटरप्रायजेस की आपण बैठे तर वेदान कन्स्ट्रक्शन जाणण्यासाठी जाऊया इथं आपण याच गावच्या आपण आप बघितलं तर चिंचोली गावचे समालोचक आपण बघितलं गणेश मात्र यांच्याकडे मी बाळू पाटील आपल्यापासून रजा करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दरम्यान ज्यांचं आत्ताच नुकतंच आगमन आहे सन्माननीय श्यामदादा भंडारी चिंचिली गावचे ठोर समाजसेवक त्यांचं सन्मान करण्यासाठी मी आयोजन कमिटीच्या सदस्यांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे मुकेशजी भंडारी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होतोय श्याम दादा भंडारी यांचं शुभ सन्मान केलं जातोय आपण आलाच या स्पर्धेची शोभा वाढवली आपला मनापासून आभार व्यक्त केला जातो आयोजन कमिटीच्या माध्यमातून जे दोन दिवसामध्ये ज्याने आपल्या शब्दांच त्यांच्या शब्दांचं मनमुरात आनंद आमच्या प्रेक्षकांना घेता आला कल्याण डोंबिवलीचे लोकप्रिय समालोचक हार्दिक आभार त्यांचा सुद्धा या लीग लीगमध्ये ते आलात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या आवाजातून समलोचन ऐकण्यासाठी मिळालं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे अंतिम सामना आजच्या या दिवसातील कोण ठरणार सव्वा संघ सुपर सिक्स मध्ये दाखल होण्यासाठी दोन्ही संघांसाठी करूया मरूची स्थिती आताच वर्णन केलं बालूदादा पाटीलने की ही मॅच या मरा अशा सिच्युएशन मध्ये ही मॅच आहे आणि या मॅच मध्ये पासष्ट धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे बॅटिंग करणाऱ्या योग एंटरप्राइजेस काव्या इलेवन उसाटने या टीमने आणि वेदांत कंट्रक्शन नांदिवली कोलिवाडा या टीमला आता हव्यात दा, पासष्ट धावा ग्रामपंचायत सदस्य पाकडीच्या बाड्याचे आपण जयेश कालुंगे यांना इन्व्हाइट करूया आपण या स्पर्धेसाठी आलात आपला सरसे स्वागत आहे आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात अंतरली गावचे रोशन पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आणि सर्व खेळाडूंसाठी घेऊन चलतोय मैदानाच्या आतमध्ये बघा मान्यवरांना आम्ही इन्व्हाइट करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचा जयेश जी कालुंगे या मान्यवरांना आम्ही इन्व्हाइट करतो आपण याचा घेऊन चालतो मैदानाच्या आतमध्ये मॅच स्टार्ट होतोय दुसऱ्या सत्रामध्ये पासष्ट धावांचं लक्ष पहिलाच बॉल जबरदस्त हा चेंडू काय सुरुवात केली आहे माझी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नेहवालीचे गणेश जाधव यांचं सुद्धा आगमन होत आहे आपण त्यांचं सुद्धा स्वागत करूया या स्पर्धेच्या निमित्ताने संकेतचा पहिलाच चेंडू चांगला, चांगला। सुरेक रिते होता अतिशय चांगला सुरेख चेंडू होता परंतु सन्मान देण्याऐवजी मात्र सागरला कोणताही श्रोक नव्हता या चेंडूवरती सन्मान दिला सागरने पुन्हा एकदा मध्ये बॅक टू बॅक सलग दुसरा दाट चेंडू बलीभोईर चेंडू खाली बॅक टू बॅक दोन चेंडू सुरेख फेकल्यात पासष्ट धावांचा लक्ष आहे स्पर्धे मध्ये आपण स्पर्धेचा तिसरा दिवस अंतिम लढत क्युशल मुवमेंटला ही मॅच आहे आणि या क्युशल मुवमेंटच्या मॅच मध्ये प्रेक्षकांना मात्र मनमारत आनंद घेता येईल अशा सिच्युएशनला मॅच आपण पाहणार वेलकम आपलं स्वागत आहे जय जी कालोंगे यांचा आगमन झालं आणि त्यांच्यासोबत रोशन पाटील अंतर्ली गावचे त्यांचं सुद्धा स्वागत डॉट चेंडूची सांगतता सलगचा तिसरा डॉट चेंडू पिच षटक कशा पद्धतीने फेकावं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण संकेतला ठाऊक काय जबाबदारी काय जर मात्र या मॅच मध्ये चांगलं चांगल षडक फेकलं नाही इथे मात्र असं म्हणलं जात आहे सिधी उंगलीचे घी नाही निकलता तो उंगली चाहिए आणि त्याच पतीचा स्ट्रोक होता स्वीट हिटचा हा फटका येतात चार दबा संकेत पाटीलला संकेत पाटीलच्या गोलंदाजीवरती सागर पाटीलने हा प्रत्ये हल्ला चढवला चार धावा आल्या चौकार चौकाराच्या सहाय्याने अकाउंट ओपन करताना पाहतोय सागर पाटील आणि संकेत पाटील नेहमीच एका संघामध्ये खेळणारे एक खेळाडू आता मात्र आमने आहेत लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न लेत बदलली ले होती याबद्दल ले ले लेक्स्टमला चेंडू फेकला फक्त प्लेसमेंट केला सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक रोटेट करताना पाहतोय आणि बॅटिंगसाठी आता मात्र पाहू शकता आपण अमोल फराल पाकड्याचा पाड्या टीमचा हा खेळाडू आज संपूर्ण दिवसामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून या संघामध्ये त्याची नेमणूक झाली होती चांगली बॅटिंग केली आहे सागरने अमोलने पुलटा हा चेंडू होता अपील चाली आहे अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास थोडं कमी होता नॉट आउटचा षटक समाप्त होते पॉवर ब्रिचं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावपलका बढ़ती धाव संख्या पाच धाबा पावरपेच्या समाप्तीनंतर पहिल्या पावरपेच्या समाप्तीनंतर पाच धाबा बरेचसे रहस्य दडले आहेत आज आपण पाहता मलंगड विभागामध्ये प्रथमच आयोजन केलाय आणि या प्रथम आयोजनाला आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणं फार गरजेचं होतं निलेश आणि तो प्रतिसाद आज तीन दिवसापासून आपण पाहतोय प्रेक्षकांची अपाट गरजे आणि त्याच्यामुळे मात्र प्रेक्षकांची प्रतिसाद या स्पर्धेसाठी खूप आहे उद्याच्या दिवसामध्ये फायनल डे अंतिम लढती असतील नॉकआउट मॅचेस असतील कोण ठरणार चॅम्पियन कोण ठरणार द्वितीय आणि कोण ठरणार तृतीय त्यासाठी लढती फार महत्वाच्या आहेत मालिकावीरासाठी आपण पाहू शकता जबरदस्त बाईक कोण टाळणार हा लकी खेळाडू ज्या आपल्या घरी ही नवी कुरी बाईक घेऊन जाणार त्यासाठी बरेचसे रहस्य दडल्यात आणि मात्र त्या रहस्यांचं उत्तर उद्या मात्र तुम्हाला मिळणार आहे पाच धाबा झाल्या दाबा बढ़ती बनवायच्या तिथे सामना जिंकण्यासाठी पासष्ट धावा येणारे पाच षटक आणि साठ धावांची गरज आहे वेदांत कंट्रेक्शन नांदिवली कोलिबाडा ताज जिंकला प्रथम क्षेत्रिक्षण स्वीकारलं फिल्डिंगचा जो निर्णय घेतला आणि त्यांना आता दहावा चेस करायच्यात पहिल्या षटकाचा खेळ झाला षटक संपलाय बलिभोईर होत्या दुसऱ्या षटकामध्ये बलिभोईरचा हा चेंडू पुन्हा एकदा लाईन मिस केली होती फलंदाज सागर पाटीलने पंच दर्शवताना पाहतात की हा चेंडू कदाचित लक्षलाय अतिशय चांगल्या पंचाची भूमिका आज तीन दिवसापासून आपण पाहतोय निरंजन सावंत रतन मानेरकर आणि प्रसाद शस्त्रबुद्धे सर या तिन्ही पंचाने चांगली कामगिरी केली आहे आणि आयोजन कमिटी आपण पाहू शकाल निलेश जाधव किशोर मडवी काकडबाल नितेश जाधव नेवाली पाडा मुकेश भंडारी सचिन भंडारी चिंचिवली अविनाश मात्रे करडगाव या सर्वांनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेला साकार करण्यासाठी मित्रांनो स्पर्धा तर कोणी भरवतोय तर स्पर्धेला साकार करण्यासाठी जी मेहनत असतो ना खऱ्या अर्थाने ती मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून येतात ऑन साईडला कॅप मध्ये चेंडू आहे गोल्डीच्या वेगाने पाहता पाहता सीमानेशीच्या पलीकडे जातोय अमोलच्या बॅटमधून हा क्रॅक इन ड्राईव्ह चौकार गुड शॉट सर ड्राईव्ह पाहतो पण ऑन साइड ड्राईव्ह आपण पाहू शकाल गॅप मिळणं आली होती खूप गॅप तिथे पाहायला मिळाली कारण बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि आपण पाहता वाटी स्टॉनॉनमध्ये क्षेत्रिक शेक होता परंतु हा ड्राईव्ह खेळला गेला मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि त्यामुळे गॅप भरपूर होती या चार दाबा येतात अमोलसाठी आणि चार दाबा येतात वेदांत कंड्रक्शन नांदिवली कोलीवाडा या टीमसाठी दहा दाबा डबल कबड्ती झाल्यात दुसरं षटक चालू आहे बलिबोईचं बली भोईर ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवला होता तेथी सावा कुठल्या तीन गडी बाद केले दुसऱ्या मॅचमध्ये थोडासा अपयशी ठरला आणि आता मात्र तिसरी मॅच त्यांच्यासाठी करू या मरूच्या स्थितीमध्ये आहे आणि या स्थितीमध्ये कशामध्ये गोलंदाजी करेल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय इथे मात्र जबरदस्त घे झेल पकडलाय जीवन पावशीच्या हातामध्ये आणि महत्वाचा मोरा इथे मात्र बाद केलाय भोईरने इथे पाहू शकता आपण अमोल फरार बॅक टू आउट i that. प्रेरणा मिळत असतो येणाऱ्या क्षणामध्ये क्षेत्रिक्षकांना आणि तो प्रेरणा दिली गेल्या काय क्षेत्रक्षण घडलं गेल्या पॉईंटमध्ये झेल पकडणं खरं अर्धाने मात्र खूप मागडं असतोय परंतु तो सोपत बनवून दाखवला मैदानाच्या आतमध्ये जीवन पावशे या खेळाडूंनी काकडबल टीमसाठी नेहमीच खेळणारा खेळाडू आज आपण ना पाहता काव्या इलेव्हन युग एंटरप्राईजेस उसाडणे या टीमसाठी खेळतोय आणि त्याने एक चांगला झेल पकडलाय विश्वास विश्वास फुलोरे मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनसाठी द्वारलीचा हा खेळाडू अतिशय चांगला फलंदाज आहे या स्पर्धेमध्ये त्याने चांगल्या धावा कोरल्यात परंतु ही कुशल मॅच आहे क्युशल मुवमेंटला मॅच आहे आणि इथनं जर सामना जर जिंकायचा असेल अर्थात तर विश्वास आणि निश्चित येणाऱ्या फलंदाजांना जबाबदारी स्वीकारावी लागेल कारण क्रिकेट म्हटलं तर जबाबदारी सहजपणे आपण सोपवून जातोय पण येणाऱ्या फलंदाजांना जबाबदारी स्वीकारणं फार कठीण जातोय टॅप केलाय चेंडूला चेंडू जातोय शॉर्ट एक्स्ट्रा ट्रॅकवर मध बद, मधून डीपचा क्षेत्रिक येतोय अमर फडणारी तोपर्यंत दोन धाबा रोखू शकला नाही वेल होती आणि या वेलेच्या नुसार दोन धाबा जोडल्या जातात धाबालकावरती धाबालकावरती धावसंख्या बारा धाबा बनवायच्या पासष्ट धावांचा पाठला करायचा बघा ज्याप्रमाणे एखाद्या माती मातीतून तेल काढण्यासारखं आव्हान आपण पाहू शकता एवढं कट कठीण आव्हान आहे कारण मॅच ची क्रिशल मुवमेंट आहे मॅच जर गमवली तर कदाचित या स्पर्धेमधून सुद्धा बाहेर जाऊ शकते त्यासाठी दोन्ही संघांवरती प्रेशर आहे स्लार चेंडू गती थोडीशी कमी केली बली भोरणे विश्वास मात्र या चेंडूवरती काही करू शकला नाही एसटी रक्षक हातामध्ये चेंडू जातोय डॉट चेंडूची शांतता वेल डन चांगली गोलंदाजी या षटकातील बलिभोईरचा विचार केला तर भोईरने सात धावा खर्च केल्यात एक महत्वाचा विकेट अमोलला आम, केला, बाद केलाय ऑन साइडला पुन्हा एकदा आठव्या बॅटने मेडल करायचा कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्रक्षे घेतोय थोडासा पंबल झालाय दोन धावा पूर्ण तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होईल का चांगली बॅकिंग आहे परंतु थोडस लेट क्रिएट केलं दोन्ही फलंदाजाने अन्यथा एक धाव सुद्धा होऊ शकली ती तिसरी तसं झालं नाही परंतु क्रिकेट क्रिकेटमध्ये तरला महत्त्व नाही षटक समाप्त होतंय दुसरं दोन षटकाच्या खेळानंतर दाबलकावरती धावसंख्या आहेत चौदा डी जे कॅप्टनने सुपर सिक्स मध्ये क्वालिफाय झाल्या कॅप्टनला मात्र आम्ही विनंती करू की आपण येऊन इथे थांबायचं आहे समोचन कक्षाच्या उजव्या बाजूला थांबायचं आहे कारण यानंतर आम्ही ड्रॉ सुद्धा करणार आहोत जे सहा संघ सुपर सिक्समध्ये क्वालिफाय होणार आहेत आणि त्या कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करू तर या दोन संघांपैकी कोणता संघ येतोय मात्र हा आम्हाला सुद्धा प्रश्न निर्माण झाला की सामना खूप चांगला आहे कारण सामना कधी फेरबदल होईल सांगू शकत नाही ज्याप्रमाणे एखादा शर्डा ऋतूप्रमाणे रंग बदलतोय त्याचप्रमाणे ही मॅचची सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतं कधी सामना मैदानाच्या आतमध्ये जातोय एकंदरीत आपण पाहू शकाल वेदांत कंट्रक्शन नांदिवली कोलिवाडा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल काव्या युग एंटरप्राइजेस उसाडणे या टीमच्या बाजूने तर दोन्ही संघांना संधी आहे सामना अजूनही सामना बंद आहे सामन्यामध्ये काय होऊ आणि क्युशिअल षटक हा फार महत्त्वाचा असेल मात्र सामना जिंकायचा असेल तर कॅप्टन ऑफ द टीम दुसरं स्पेल मी घेऊन येतोय षटक क्रमांक तिसरा कॅप्टन टू कॅप्टन सागरने प्लेसमेंट केला कवर कवरला शॉर्टेस्ट मधून याच होत आपण पाहू शकाल डीप मधून दो तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या जातात याला म्हणतात समजदारी की क्रिकेट डिपेट क्रिकेट बचेंगे तो और बी लढेंगे आणि असं म्हणलं जातं अभी नाही तो कभी नाही जर आता सामन्यामध्ये जर आपण वर्चस्व गाजवला नाही सामना आपल्या बाजूने नेला नाही तर निश्चितच हा सामना गमावा लागेल त्यासाठी थोडंसं बचात्मक क्रिकेट खेळलं जातोय आहे आतमध्ये वेदांत कंट्रक्शन नांदिवली कोलीवाडा या टीमकडनं हा बेमा हेलिकॉप्टर उडवलाय लँड कुठं होणार जीवन पावशीच्या हातामध्ये फलंदाज बात होतोय कॅप्टन मैदानातून बाहेर सागर पाटील बॅक टू वेट आउट दुसरा गडी बाद झालाय आपण पाहू शका संघ नायक मैदानातून बाहेर येतोय सागर पाटीलचा खेळ समाप्त झालाय सागरचं वर्णन केलं तर सागर असा एकमेव फलंदाज आहे तो कधी सामना पलटू शकला असता परंतु क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात कारण प्रेशर बनवलं गोलंदा होता गोलंदाजी करणाऱ्या साईडने आणि त्यामुळे त्या प्रेशरवरती मात्र पूर्णपणे आपण पाहू शकला सागरला हा मोठा फटका खेळण्याचा प्रवृत्त केला आणि त्यामुळे फलंदाज बाद होतोय जेच काही जे नियम आहेत ते नियम फॉलो करणं फार गरजेचं कर निलेश पंच सूचना करताना पाहत आहे कारण ऑफिशियल पंच आहेत जर आपण चुका कराल तर लगेच तुम्हाला त्या चुकीवरती प्रायच्य भोगावं लागेल संकेत पुन्हा एकदा आता यार संकेतचा हा चोंड टॅप केलाय क्षेत्रक्षक आहे चांगलं क्षेत्रशंग करतोय मध्ये क्षेत्रिक्षक होता धावसंख्या रोखली गेली आहे तीन या धावा रोखल्यात व सिंगलच्या नुसार धाबालकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात सतरा धावा हिटिंग फलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यामुळे कदाचित व्यवस्थित बॅटवरती येत नाही टाइमला फार मत आहे क्रिकेट म्हटलं की टाइमचा खेळ आहे आणि जेव्हा जेव्हा ज्या फलंदाजीने टायमिंग वरती खेळल्यात त्या आधारात केल्यात तेव्हा तेव्हा त्या संघाच्या फलंदाजांना यश प्राप्त झालाय कारण आपण वाहिला मागच्या जर छप्पन धावांची जी पार्टनरशिप घडली प्रत्येक चेंडूवरती राकेशने आणि अटॅक केला नाही कारण मुकेश आणि राकेशने तर त्याने टाईमला फार महत्व दिलं मुकेशने तब्बल पस्तीस दामांचं योगदान दिलं तर राकेशने सुद्धा चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली विश्वास आहे त्याच्यासमोर गोलंदाजी करण्यासाठी हा चेंडू नो बॉल आम्ही बऱ्याचदा पाहिल्या संकेतला गोलंदाजी करताना ओर स्टेप नेहमीच करत दो। असतो तो आजच्या या दिवसातील दुसरा नो बॉल आहे त्याचा गोलंदाजी जी लाईनिंग आपण पाहू शकता लाईन लेंथ खूप चांगल्या पद्धतीने आहे परंतु इथे नोबॉल घोषित केलाय ओवर स्टेप कराल तर आपल्याला नो नोबॉल घोषित करतील आणि आजच्या दिवसाने दुसरा नोबॉल फेकला जातोय संकेत पाटीलच्या माध्यमातून फ्रीडचा चेंडू ब्लॉकल मध्ये फेकलाय आणि एकमेव पर्याय तो निवडला विश्वास नाही बाद होण्याचा चेंडू होता गरज होती का पुन्हा एकदा प्रश्न निर्माण विश्वास पुलोरे बाद होतोय तिसरा झटका लागतोय वेदांत कंट्रॅक्शन नांदुवली कोळीवाडा या टीमला फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपाने गडी पाहत होतो मैदानाच्या आतमध्ये विश्वासला मात्र मैदान सोडावा लागतोय दोन चेंडू शिल्लक आहेत संकेत पाटीलचे पुन्हा एकदा पुनर्वृत्ती होतोय चांगली गोलंदाजी होतोय नऊ चेंडू जरी फेकला गेला तरी सुद्धा मात्र कमबॅक कसं करावं त्याचं उदाहरण पेश केलं मैदानाच्या आतमध्ये संगनायक का कसा असावा आणि संगनायकाने नेम नेमका काय करावं त्याचं उदाहरण बघा प्रत्येक खेळाडूला तो मोटिवेट करतोय प्रत्येक चेंडूवरती तो फील्ड सिलेक्शन सजवतोय कारण जिंक जिंकण्याचं स्वप्न सो जे तेच पाहतात की ज्याच्यावरती लढण्याची लढण्याची जिद्द असतोय आणि त्यामुळे संकेत हा झुजारू खेळाडू आहे स्लार चेंडू शुभम ज्याने मागच्या मॅच मध्ये कहर फलंदाजी केली होती अतिशय बाजी करून माझा सामना जिंकून दिला होता वेदांत कंट्रेक्शन नांदिवली कोलिवाडा या टीम ला परंतु इथे त्या फलंदाजाला शांत ठेवलं जात आहे धावसंख्या सत्तर आहेत काही धावसंख्या जोडली जाईल का येणाऱ्या चेंडूवरती अप्रतिम जबरदस्त काऊ ड्राईव्ह चेंडू जात आहे सिंह बाहेर क्रॅकिंग शॉट टेकिंग गॅप चौकार धावसंख्या पुढे जाते बावीस ही आकडे अजूनही सामना जिंकण्यासाठी षडक शिल्लक आहेत तीन आणि धाबा बनवायच्यात फोर्टी थ्री त्रेचाळीस धाबाची गरज आहे सामना थोडासा निलेश कठीण झाला आहे तर क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतच असतात कारण डिफेन्स क्रिकेट खेळलं आहे परंतु येणाऱ्या क्षणामध्ये जर या फोलंदाजाने अटॅकिंग फलंदाजी केली तर सामना जिंकू शकतात परंतु जिंकण्यासाठी त्रेचाळीस धाबांची गरज आहे झाल्यात बा बावीस बावीस रन झाल्यात अठरा चेंडू मागे बावीस बनवल्यात आणि आता मात्र अठरा चेंडू वरती बनवायच्या धाबा पहिल्या षटकामध्ये पाच आल्यात दुसऱ्या षटकामध्ये नऊ आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्यात आठ धाबा टोटल झाली आहे स्कोर वरती बावीस धाबा बघा ऑफिशियल स्कोर आमच्या आहेत तेजसला आपण पाहू शकाल ग्रामीण डॉट इनच्या माध्यमातून ही घर बसल्या स्पर्धा आपण एन्जॉय करतात आणि ऑफिशियल स्कोरर म्हणून आमच्या सोबत समलोचन कक्षामध्ये आहेत तेजस आणि आमचे साथी स्कोरर आमचे आपण पाहू शकाल जयेश जाधवसुद्धा आहेत एक चांगल्या स्कोरिंगची भूमिका बघा समलोचन करणं सोपं आहे परंतु स्कोरिंग करणं खूप कठीण आहे आम्ही बऱ्याचदा स्कोरिंग करताना बसलो आहे परंतु त्यामुळे का बघा आपण समलोचन करताना सहजरित्या आपण सांगू शकतोय क्या वर्णन परंतु स्कोररला खूप लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं तर आदरणीय जी ढोणे माजी सरपंच याचकडनं आणि योगेशजी गौतम यांच्याकडनं चेतन ढोणेसाठी पारितोषिक आला तीन चेंडू तीन षटकारांसाठी पारितोषिक आहे एक हजार रुपयेचं पारितोषिक हजार याने दोन हजार रुपये पारितोषिक असेल दोन्ही मान्यवरांकडनं हजार हजार रुपयाचं पारितोषिक आहे सक्त गरज आहे मात्र मोठ्या फटक्यांची बली होईल गोलंदाजीसाठी बलीचा हा चेंडू हवेमध्ये चेंडू होता पंचांकडनं इशारा आलाय नो बॉल रिब्यू घेतला जातोय पंचांकडनं एक धाव घेतली जाते मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र हा रिव्ह्यू घेतला गेलाय तर तिसरे पंच आमचे अस आहेत निरंजन सावंत सर मात्र चेंडूची पाहणी केली जाईल की हा चेंडू नो चेंडू आहे नो बॉल पंचांनी मात्र चाचपणी केली आणि पंचाकडनं इशारा येतोय की हा चेंडू पूर्णपणे भीमर आहे पंचाकडनं इशारा आलाय नो बॉलचा वन प्लस वन आव्हानर या दोन धावा भोईरला चांगली गोलंदाजी करावी लागेल सामना अजूनही सामना बॅलन्स सामना ज्या पद्धतीने एखाद्या बंधलिबा मध्ये आपल्याला ठाऊक नसतो की सामना कोण जिंकणार त्या सिच्युएशनला प्रीतचा हा चेंडू आहे भोईर मात्र ला, कोणत्या लाईन वरती गोलंदाजी करेल बलीचा चेंडू शुभमला पुलटोसचा चेंडू आहे पुलटोसच्या चेंडू वरती बक्षणार नाही इथे मात्र क्षेत्रक्षक पोहोचतोय चांगलं फील्ड होतंय तोपर्यंत दोन धाबा शुभम ला मात्र बेनिफिट होत प्रिही चेंडू होता अजून काही धावा जोडल्या जातात एका एक चेंडूवरती आता चार धावा आल्यात सव्वीस या आकड्यावरती धाव संख्या तर चेतन ढोणे साठी माझा अजून काही प्राइस वाढली गेली आहे जी कोणकर यांच्याकडनं पारितोषिक असेल तीन षटकारासाठी हजार रुपयाचं पारितोषिक मात्र बॅक टू बॅक तीन षटकार मारले ने तर तीन हजार रुपयाचं पारतोषिक असेल त्याला स्लॉर चेंडू थोडीशी गती कमी केली हा अनुभव आहे निलेश अगोदरचे दोन चेंडू पूर्णपणे लॉर पुलट असतो त्याच्यामध्ये एक बिमोर होता आणि आता मात्र थोडीशी लाईन बदलली आहे अनुभव खूप आहे बलीभूईर कडे नेहमीच तो, तो काकडबल टीम साठी खेळतो आज मात्र पाहू शकता आपण आपण पाहता की काव्या इलेव्ह युग इंटरप्राइजेस औसाटने टीम साठी आहे आणि बलीने चांगली कामगिरी केली आहे अजून स्लॉर चेंडू पूर्णपणे स्लॉक सिपचा वापर केला शुभम तऱ्हेच्या बॅट मधून हा ब्रँडेड <laughs> शटकार फेरबदल करताना पाहतोय जर स्लॉग मध्ये जाल तर निश्चित हा चेंडू प्लॉट मध्ये जाईल दाखवला आहे जबरदस्त ताकतीचा मनगटी ताकदीचा वापर खरोखर ज दोन्ही फलंदाज असे आहेत निलेश की कधी सामना पलटू शकतात दाखवून दिल्या कारण चेतन एक अटॅकिंग फलंदाज आहे तो दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल हर्षद निश्चित शुभम तारे शुभम तरे हा सुद्धा अटॅकिंग फलंदाज आहे मागच्या मॅच मध्ये शुभमचा शो पाहिला असेल आपण तीन षटकार त्याने पेश केला होता दा। दादागिरी प्रस्थापित केली होती याच त्या फॉर्मचा रूपांतर या मॅच मध्ये सुद्धा दाखवतोय त्याने बलिड सारख्या गोलंदाजाला अटॅक केला आणि पाठवून दिला चेंडू सिमारीच्या बाहेर सहा धावांसाठी षटकाराच्या मध्ये धापलकावरती धावसंख्या थर्टी टू बत्तीस धावा अजूनही तेहतीस धावांची गरज आहे इनसाइड आउट प्रार केलाय क्षेत्र चेंडू टर्न झालाय फसवणूक केली आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा परततोय संघ वेदांत जबरदस्त बॅटिंग होत दे मैदानाच्या आतमध्ये गुड शॉट बॅटिंग होत दे मैदानाच्या आतमध्ये अक्षरश धावांचा ओघ वाढवलाय आणि मॅच मध्ये परतताना पाहतोय सुरेखरित्या बघा जेव्हा आमच्या प्रेक्षकांनी पडदा लहान मुलं आहेत पडदा सोडा आपण डेंजर झोन सोडायची आहे थँक्यू धन्यवाद बघा आमच्या लहानसे मुलं आहेत त्यांचा सुद्धा प्रतिसाद या स्पर्धेसाठी आहे जेणेकरून आपल्या कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही पाहिजे त्यासाठी मात्र आमचा सुद्धा प्रयत्न असतोय वाडिस्ट लॉंगपला शतरक्षक तिथे आहे जीवन जीवनने या मॅच मध्ये सुरेखरित्या फिल्डिंग केली आहे क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे एक धाबीच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या धाव संख्या एक निर्तोय सदुतीस धाबा धापल सदुतीस धाबा धापल तेरा चेंडू मॅच ची सिच्युएशन आपण पाहू शकाल अठ्ठावीस धाबांची अजूनही गरज आहे निलेश सामन्यामध्ये काही होऊ शकतो मॅच मध्ये शुभमने हाणून ठेवलाय इथे मात्र ब्लॉकलचा चेंडू फलंदाज बात होतोय चेतन ढोने बॅक टू द डगआउट क्रिकेट बली भोईर मात्र शेवटच्या चेंडूवरती भोईरने मात्र चेतनला बाद केलाय पुन्हा एकदा मॅच मध्ये आलाय संघ तर उलटफेर उलट फेर पाहायला मिळाला आजच्या या सर्व सामन्यांपैकी मात्र हा सामना खूप रंगतदार कारण दोन्ही संघ हार मांडण्यासाठी तयार नाही आणि चांगल्या पद्धतीचा सा, सामना मात्र पाहायला मिळतोय क्युशल मुवमेंटला सामना आहे निलेश आपण पाहू शकता चौदाची सरासरी गाठायची बारा चुंडू मागे परंतु दोन्ही वरती प्रेशर असेल बारा चुंडू अठ्ठावीस धावांची गरज आहे सामना कोणीही जिंकू शकतोय काव्या इलेवन युग इंडिया उसाटने टीम सुद्धा हा सामना जिंकू शकतोय तर वेदांत कंट्रक्शन नांदिवली कोलिवाडा हा सुद्धा सामना जिंकू शकतोय खरोखरच आता मात्र सत्व परीक्षा असेल या दोन्ही टीमची मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये विजय आहे आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज पाहायला मिळाला दोन्ही खेळूंचे स्पेल समाप्त झाले आहेत संकेत पाटीलने दोन षटक फेकले बलीभोईने दोन षटक फेकल्यात येणाऱ्या गोलंदाजावरती फार मोठी जबाबदारी गोलंदाज तयार षटक क्रमांक पाच व पहिलाच बॉल शुभम शुभमच्या बॅट वरती आता स्वीटली आवाज येतोय ये चेंड आणि बॅटचा एक दाबीच्या दा मदतीने आपल्या गबरती धाव संख्या अडोतीस दाबा शुभम साठी पारितोषिक आलाय तर यशवंत जाधव मामा त्यांचे मामा आहेत मध्ये त्यांच्याकडनं पारतोषिक लावले गेले ला। आहेत एक हजार रुपयाचं पारतोषिक तीन षटकरांसाठी मागच्या मॅच मध्ये सुद्धा शुभमने सामना जिंकून दिला होता टीमला परंतु शुभम पुन्हा एकदा तो इतिहास इतिहासाची पुनरवृत्ती करेल का आणि जे स्वप्न राखलाय संपूर्ण संघाने स्वप्न राखलाय वेदांत कंट्रक्शन नांदिवली कोली वडा या संघाचं स्वप्न आज पूर्ण करेल का आणि सामना जिंकेल का विजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजयच्या बॅट मधून आजच्या दिवसातील सर्व दर्शनीय शोक विजय जाधवच्या बॅटमधून हा सरपंच विलासजी डोने यांच्याकडनं जर कोणताही फलंदाज तीन षटकार मारेल आणि योगेशजी गौतम यांच्याकडनं एक एक हजार रुपयाचं पारितोषिक आहे आणि महेशजी कोणकर यांच्याकडनं एक एक हजार रुपयाचं पारितोषिक आहे पहिल्याच बॉलवरती षटकार आणि तसेच आमचे स्कोरर गुणलेखक जयेश जाधव यांच्याकडनं सुद्धा मात्र जर तीन चेंडू तीन षटकार प्रार केले विजयने तर विजयसाठी एक हजार रुपयाचं पारितोषिक आहे पुन्हा एकदा चेंडूला टॅप केला आहे चेंडू जातोय लॉंग अप मध्ये संकेत येतोय संकेत चेंडूला उचले तोपर्यंत बघा सहजरित्या सामना जिंकता येणार नाही ना निलेश कारण सामन्या जर जिंकायचा असेल तर कडा संघर्ष कडी मेहनत करावी लागेल आणि त्यासाठी कडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथे करावा लागेल फोर्टी फाय पंचेचाळीस धावा झाल्यात बनवायच्या पासष्ट बोलंदा तयार शुभमच्या मधून आडव्या बॅटनं मिडल केला क्षेत्रशेक्ट तिथे होतोय दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होतोय थोडस बंबल अजय भंडारी थोडस मात्र आपण पाहू शकाल अमर अमर भंडारी तिथे अमर भंडारीच्या हातामधून हा चेंडू थोडस निसडला लगेचच कि रिप्लाय केला दोन धावा घेतल्या जातात दोन मदतीने आज आपण बघू शकाल अमर एक प्रोटेक्शन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि दुर्वरचं अंतर त्याला कापायचं होतं तो तोपर्यंत संधी होती दोन धावा घेण्याची अजूनही दापलकावरती धावसंख्या पोटी सेवन झाल्या बनवायच्या सामना जिंकण्यासाठी अठरा धावांची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत आठ चेंडू अठरा धावा क्रिकेटचा थरार आपण पाहू शकाल थरार नाट्य परिस्थितीला हा सामना शुभमचा हा पटका सुरू गॅप मध्ये संकेत चेंडू वरती येतोय हो चेंडूला आढळण्यास यश ठरलाय परंतु तोपर्यंत दोन धाबा पूर्ण केल्या जातात बघा प्रेशर क्रिकेट प्रेशर ऑन द बॉलर प्रेशर ऑन द बॅटर दोन्ही खेळाडूंवरती प्रेशर आहेत शेवटचा चेंडू टाकायचा आहे रोशन हजारी या गोलंदाजाला नारण संघाचा हा नेहमीच गोलंदाजी करणारा उसाडण्या संघाचा हा नेहमीच गोलंदाजी करणारा गोलंदाज आज मात्र सामना जिंकून देणार का शुभम शाकींग शुभमचा हा फटका सुरेखरित्या आहे सिंगलने धापाल धावसंख्या बदलतोय आणि या षटकामध्ये आल्यात तब्बल धावा तेरा धावा आल्यात आता मात्र बनवायच्यात येणारे सहा चेंडू पंधरा धावांची गरज जबरदस्त पैसा वसूल सामना जबरदस्त मॅच सहा चोटू पंधरा निलेश सामना कोणी जिंकू शकतोय परंतु प्रेक्षकांना सुद्धा टाऊक नाही ज्या पद्धतीने या सामन्यामध्ये प्रश्न निर्माण केल्या जबरदस्त दोन्ही संघांसाठी प्रशंसा हॅलो धावांची गरज आहे पंधरा धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी मात्र बाळासाहेब कोणत्या गोलंदाज वरती भरोसा असं म्हटलं जात मंद संगीत सुरकर ज्ञान नाही मिळता मंदिर जाके भगवान नाही मिळता लोक आज भी पु हे पत्थर को क्योंकि भरोसे लायक इन्सान नाही मिळता आज भरोसा ठेवावा लागेल इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला फलंदाजी करणाऱ्या संघाला कारण मॅच त्या क्युशनला जबरदस्त लढत पैसा बसूल आज मरत खऱ्या अर्थाने या मॅचचा थरार पाहायला मिळतो प्रेक्षकांना थोडासा आवाज वाढवायचा आहे आवाज थोडासा कमी झालाय बघा वायरलेस हा माईक आहे त्यासाठी त्याचा आवाज वाढवायचा आहे सहा चेंडू आणि तब्बल सहा चेंडू वरती धाबा बनवायच्यात पंधरा हु विन द मॅच सामना कोण जिंकणार कोणालाच ठाऊक नाही कारण सामन्याची सिच्युएशन त्या पद्धतीने आले आहे सहा चेंडू आणि सहा चेंडू वरती बनवायच्यात पंधरा धाबा जे प्रेक्षक वर्ग खाली बसले होते ते प्रेक्षक वर्ग मात्र उठतात की सामन्यामध्ये जिंकणार कोण कौन? आणि कोणता संघ येणार सुपर सिक्स मध्ये सहा चेंडू पंधरा धावांची मॅच गोलंदाज आहे जीवन जीवन पावशे काकडवल टीम साठी खेळणारा गोलंदाज जीवन पावशे आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी आल्या काव्या इलेव्हन युग एंटरप्राइजेस उसादने टीम साठी आणि बॅटिंग साठी पाहतो आपण बॅटिंग करतो शुभम तरे सात टू पंधरा धाबा गेम म्हणतोय पुन्हा एकदा सहा चेंडू वरती पंधरा धाबांची गरज शुभम ऑन दाईक पहिला खेळण्याचा प्रयत्न दबाव खाली दोन्ही संघ वावरताना पाहतोय दबाव खाली फलंदाज वावरताना पाहतोय दबाव खाली गोलंदाज वावरताना पाहतोय कारण त्या पद्धतीची मॅच आली आहे कारण येणारे पाच चेंडू आणि आता मात्र पंधरा धाबांची गरज प्रत्येकी चेंडू डॉट फेकला संजीवनीच्या स्वरूपाने काम करेल आणि प्रत्येकी मोठा फडका हा आत्मविश्वास वाढेल सामना जबरदस्त सामना रप्तन ठप स्थितीला हा सामना येणारे पाच चेंडू समीकरण पंधरा धावांची गरज लागते झेल होणार का इथे झेल ड्रॉप नेहमीच आम्ही म्हणतो कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ आपण जर पाहिला बऱ्याचदा निलेश अशा पद्धतीने होतोय की जेव्हा झेल सोडलं जातोय तो फलंदाज त्या टीमसाठी कर्दंकार ठरत असतोय तर शुभम तरे हा मात्र कर्दमकार ठरेल का येणार आहे चार चेंडूवरती सामना मात्र जिंकून देणार का चौथा धावांची गरज आहे रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार पेश करणारा फलंदाज अजूनही विजय मैदानाच्या आतमध्ये शुभमने एक षटकार लगावला होता त्याच्यानंतर विजयने षटकार लागवला दोन्ही फलंदाजाकडे ताकद आहे परंतु आज त्यांना स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावा लागेल बघा सामना सुरू करायचा आहे आहे चालू ठेवायचा सामन्याचा सा रिदम तोडू नका अन्यथा आपल्या टीमला पॅनल्टी दिली जाईल बघा तुमच्या टीमसाठी दोन मिनिटे बाकी आहेत चेंडू फेकायचे आहेत चार तर विजयसाठी आहे बॅक टू बॅक तीन षटकारांसाठी पारितोषिक आहे आर्यन जाधव यांच्याकडनं हजार रुपयाचा तर सामना जिंकून दिला तर आमचे गुण लेखक जयेश जाधव यांच्याकडनं हजार रुपये पारितोषिक असेल पुन्हा एकदा एज लागते एकदा पूर्ण केली जातो दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण केल्याचा चित्ताच्या चपल्याने बघ संघर्ष आहे जेवढा मोठं संघर्ष ना तेवढी मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि या दोन्ही टीमचं तुलना करेन दोन्ही टीमचं वर्णन करेल या दोन्ही टीमने खरोखरच या मॅच मध्ये ज्या पद्धतीने मरूची स्थिती होती एक एक धावेसाठी झगडताना पाहतोय बॅटिंग साईट आपण पाहू शकाल वेदांत कंट्रक्शन नांदिवली कोलीवाडा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो काव्या इलेव्हन युग एंटरप्राइजेस उसाडने हे टीम सुद्धा मात्र या मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी झगडताना पाहतोय येणारे तीन चेंडू आणि त्यांना तेन, बनवायच्या बारा धाबा हे दो तीन चेंडू हा फार कुशल आहेत या तीन चेंडूवरती एकाच मोठा या अगोदरच्या दोन चेंडूवरती एकाच मोठा फटका आला तर सामना पुन्हा एकदा येऊ शकतोय विजय बघा त्याच्या नावानेच जय आहे परंतु आता तो विजय मात्र विजय प्राप्त करून देईल का वारंवार शत्रक्षणामध्ये चेंजिंग होतो आहे बघा वेलची पाबंदी तुम्हाला आहे दोन मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत त्यामुळे तीन चेंडू फास्टली फेकायचे आहेत इथे अभ्यामध्ये वॉट अ शॉट विजय ऑन द ब्रँडेड फटका सामना फिरवलाय षटकार ते क्या बात डीजे मास्टर बाबुराव नवे तर इथे विजय आहे विजयच्या बॅटमधून जबरदस्त फटका पुन्हा आशा पल्लवीत केल्यात वेदांत कंट्रॅक्शन नांदिवली कोल्हाड्या टीमच्या विजयने विजे सारखी फलंदाजी केली आहे आमच्या समलोचन कक्षामध्ये निलेश सुधा आहेत आणि या बॅटिंगचा मनमुरात आनंद घेताना खरे येणारे दोन चेंडू खऱ्या अर्थाने हृदयाचं टोक चुकवणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय सामना जिंकणार गौरव या क्रिकेटचा थरार आज मात्र सामना कोणी जिंको या दोन संघापैकी परंतु पैसा वसूल सामना पाहायला भेटतो प्रेक्षकांना येणारे दोन चेंडू आणि समीकरण उडतोय तर बस सहा गरज एक मोठ्या फडक्याने सामना जिंकू शकतोय परंतु जीवनने ज्या पद्धतीने कमवलाय मात्र या मॅच मध्ये गमावेल का चांगली गोलंदाजी विकली आहे जीवन पावसेने जीवन वरती जो चढ़वला चढवलाय विजयने आता विजयचे दरवाजे त्याच्यासाठी ओपन झालेत दोन चेंडू सहा अवांची गरज बघा पूर्णपणे चिंतित चेहरे गोलंदाजी साईड तशाच पद्धतीने डकआउट मध्ये चिंतित चेहरे पाहायला मिळतात बॅटिंग साइड अजून एक पटका मॅच फिनिश व्हॉट आर बॅटिंग विजय ऑन द फायर विजय जल्लोष झाला पाहिजे विजयने एक विजय पारी के, खेली केली आहे आणि सामना जिंकून तुला वेदांत कंट्रॅक्शन नांदिवली कोलिवाडाला मात्र या संघाला विजय प्राप्त करून दिला विजयने आणि आता मात्र चिंतित चेहरे पाहू शकता आपण हार्ड लॅक परंतु हार्डल वाघासारखे लढलात चांगला खेळ दाखवता हार्डलक बॉईज मात्र ज्या पद्धतीने विजयने कामगिरी केली जबरदस्त वेल डन बरे विजयसाठी पाडतो शिकायला माझी सरपंच विला दादा विलादो यांच्याकडनं पाचशे रुपयाचं पारितोषिक आणि एक हजार रुपयाचं पारितोषिक असेल आमचे जयेश जाधव यांच्याकडनं एक हजार रुपयाचं पारितोषिक असेल क्रिकेटमध्ये मागे काय झाला तो विसरून मात्र पुढे काय करणार हा खेळाडू कधी सक्सेस असतोय आणि ते दाखवून दिलाय चांगली बॅटिंग केली आणि या सामन्यामध्ये फिनिश केला जल्लोष पाहू शकता आपण पाहतोय तर जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वेदांत कंट्रक्शन नांदिली कोलीवाडा जातोय आजच्या या सुपर सिक्स मध्ये वेल्डन हार्दिक हार्दिक अभिनंदन तरुणचीच आमचं सन्मान केलं जाईल आपण व्यासपीठावरती आपण पाहतोय जयजी जय जय काल या साहेबांचा सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल आणि गणेश जाधव यांचा सुद्धा सन्मान केला जाईल आणि रोशन पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल व्यासपीठावरती तर आमच्या मान्यवरांचा सन्मान केलं जातोय जयजी कालुंगे या साहेबांचा सन्मान केला जातोय जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली परंतु मान्यवरांचा सन्मान केला जातोय त्याच्यानंतर ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जाधव या साहेबांचा सुद्धा सन्मान केला जाईल तर गणेश जाधव माजी सरपंच गणेशदाचा सन्मान केला जाईल फोर्टी प्लस मध्ये खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली फोर्टी प्लस मध्ये अजूनही खिपतात चांगली फिटनेस लेवल आपल्याला पाहायला मिळाली तर निश्चित सुपर सिक्स मध्ये दाखल झालाय संघ वेदांत कंट्रेक्शन दांदिवली कोलिवाडा कॉंग्रॅच्युलेशन आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने दोन चेंडू दोन षटकार पेश करून या सामन्यामध्ये विजय संपादन करून दिला तो विजय ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच वेल डन गुड जॉब विजय एक चांगला फॉलन